लॉकडाऊनमध्ये देशातल्या गरजूंना विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून लाभ हस्तांतरित होत आहेत, त्यामुळे त्यांच्या अडचणीच्या काळात काहीसा दिलासा मिळत असल्याचं चित्र आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना तसंच अंत्योदय योजनेअंतर्गत अन्नधान्य विनामूल्य पुरवलं जात आहे. यामुळे अकोला जिल्ह्यातल्या हजारो लोकांना सध्याच्या कठीण काळात मिळणारी मदत हा अनेक घरांसाठी आशेचा किरण ठरतोय. जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये हजारो लाभार्थ्यांच्या जनधन खात्यामध्ये 500 रुपयांचा पहिला टप्पा जमा झालाय. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला सिलेंडर मिळावेत या उद्देशानं लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये केंद्र शासनाकडून रक्कम थेट जमा केली जाते. तर शेतीमध्ये कुठलंही उत्पादन नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणारे 2000 रुपयेही महत्वाची भूमिका बजावतात. अकोट तालुक्यातील 14,000 लाभार्थ्यांना मोफत LPG सिलेंडरचा लाभ मिळतो आहे. गॅस मोफत मिळाले आहे, खात्यात पैसे आलेले आहे आणि स्वस्त धान्य हेही मोफत मिळाले आहे. या काळात अशा परिस्थितीत लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकार आपल्याकडे फार लक्ष ठेवत आहे. अशा विवंचनेच्या परिस्थितीत भारत सरकारने कृषी सन्मान योजनेअंतर्गत जो पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मागील 4-5 दिवसांमध्ये वेळेत जमा केला, त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती सावरली आणि या परिस्थिती सावरण्यासाठी शेतकरी कृषी सन्मान योजना खूप फायद्याची शेतकऱ्यांसाठी यावेळेस तरी वाटत आहे.